वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपलं स्थान भक्कमपणे टिकून आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपल्या संशोधन आणि अनुभवाद्वारे एकीकडे अनेक दुर्धर व्याधीतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यात मदत करत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृतीही करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असंच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली 22 वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या विविध जीवघेण्या आजारांवर अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. 22 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज महाराष्ट्र, गोवासह 12 क्लिनिक्समधून देश विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजय कुमार माने यांच्या अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झालेली आहे आणि उत्तरोत्तर त्यामध्ये नवीन संशोधन प्रक्रिया सुरू असते. कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर अनेक दुर्धर आजारांवरील डॉक्टर विजय कुमार माने यांचं संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधांची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्मिली जातात आणि ती हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा मॉडर्न युग या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ताच आपण मॉडर्न होमिओपॅथी आणि मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने सर यांच्याबाबत माहिती जाणून घेतली. आजपासून आपला विशेष कार्यक्रम आरोग्याचा मॉडर्न युग हा एका नवीन स्वरूपात तुमच्या भेटीला येतोय. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटद्वारे आत्तापर्यंत कॅन्सर, लिव्हर सिरोसिस यासारखे गंभीर आजार कशाप्रकारे बरे होतात आणि रुग्णांना एक सामान्य आयुष्य देत आहेत या संपूर्ण विषयाबाबत माहिती जाणून घेतली. आजही आपण लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराबाबत जाणून घेणार आहोत आणि या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. आज जसं आपण विषय घेतलेला आहे लिव्हर सिरोसिस, तर लिव्हर सिरोसिसबद्दल आपण गेले काही भागही बोललो होतो, बघितलं होतं, परंतु आजपासून आपला आरोग्याचं मॉडर्न एका नवीन रूपात, नवीन स्वरूपात प्रेक्षकांच्या समोर आपण घेऊन जातोय, तर त्या अनुषंगाने लिव्हर सिरोसिसला सुरुवात करताना सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हे विचारायचं आहे की लिव्हर सिरोसिसबद्दल बोलण्याआधी थोडंसं आपण लिव्हरबद्दल प्रेक्षकांना समजावून सांगूया नेमकं शरीरामध्ये लिव्हरचं काम कशाप्रकारे चालतं. एकंदर ॲनॉटॉमी जी लिव्हरची आहे त्याबद्दल थोडंसं बोलूया. हो, लिव्हर हा जो भाग आहे शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शरीराची पचनक्रिया करणं, काही एन्झाईम्स हे लिव्हरकडनं सिक्रेट होत असतात जे शरीराच्या चयापचय क्रियेसाठी महत्त्वाचे असतात. लिव्हर हा शरीराच्या उजव्या बाजूला, ज्याला राईप हायपोकॉन्ड्रियम रिजन असं म्हटलं जातं, त्या भागामध्ये सिच्युएट असणारा, त्या भागामध्ये असणारा हा महत्त्वाचा अवयव आहे ज्याच्यामुळं शरीराचं बरंचसं कार्य सुरळीत करण्यामध्ये हा लिव्हरचं फार मोठं योगदान आहे. तर त्या दृष्टिकोनातून मग लिव्हर सिरोसिस हा नेमका आजार काय आहे ते थोडंसं आपण सांगूया. लिव्हर सिरोसिस हा जो आजार आहे हा या आजारामध्ये सुरुवातीला लिव्हरचं फायब्रोसिस होतं, म्हणजे जे नॉर्मल लिव्हर टिश्यू आहे त्याचं रूपांतर हे फायब्रोसिसमध्ये होतं. नॉर्मल लिव्हर टिश्यू जो आहे तो
फायबर्स टिश्यू मध्ये कन्वर्ट होतो आणि फायब्रोसिस झाल्यानंतर त्याचं सिरोसिस मध्ये रूपांतर होतं. त्या आजाराला लिव्हर सिरोसिस असं म्हटलं जातं. लिव्हर सिरोसिस मध्ये लिव्हरचं कार्य जे आहे ते पूर्णपणे बिघडून जातं, म्हणून त्याला लिव्हर सिरोसिस असं म्हटलं जातं. हा अतिशय गंभीर आजार आहे की ज्याच्यामध्ये लिव्हरचं कार्य जवळपास 80-90% कमी होऊन जातं. मग साधारण लिव्हर सिरोसिस होण्यामागची कारणं जी आहेत ती आपण थोडीशी बघून घेऊया. कारण जसं आपण म्हणतोय तसं की लिव्हरचं जर का काम मंद होतं किंवा पूर्णपणे थांबून जातं तर त्याच्यामागची कारणं नेमकी काय काय असतात? लिव्हर सिरोसिसचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे क्रॉनिक अल्कोहोलिझम. जे लोक खूप प्रमाणामध्ये दारू पितात, नेहमी नेहमी दारू पितात, त्या लोकांमध्ये लिव्हर सिरोसिस हा प्रामुख्याने दिसून येतो. तसेच इतरही कारणं आहेत. लहान मुलांमध्ये पण काही प्रकारचे लिव्हर सिरोसिस दिसून येतात. बर्ड चियारी सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, त्यामध्ये पण आपण त्याच्यावर कार्यक्रम पण घेतलेला आहे, तो आजार सुद्धा आपल्याकडनं बरा होतो. तर बर्ड चियारी सिंड्रोम हा एक महत्वाचं कारण आहे जे लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसून येतं. मोठ्या व्यक्तींमध्ये इन्फेक्शन जे होतात, एस्पेशली व्हायरल इन्फेक्शन जे आहेत, त्यामध्ये हिपॅटायटिस बी नावाचं इन्फेक्शन आहे, हिपॅटायटिस सी नावाचं इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे पण लिव्हर सिरोसिस होतं. तसंच वारंवार हिपॅटायटिस ए जो होतो तो पण इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे पण लिव्हर सिरोसिस हा आजार होऊ शकतो. तसंच काही ड्रग्ज आहेत, काही औषधं आहेत, एस्पेशली वेदनाशामक गोळ्या ज्या आहेत त्या खूप वर्ष जर खाल्ल्या तर त्याच्यामुळे पण हिपॅटायटिस किंवा लिव्हर सिरोसिस हा होऊ शकतो. ऑटोइम्युन हिपॅटायटिस नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यामुळे पण म्हणजे शरीर काय करते, स्वतःच त्यांचं स्वतःचं लिव्हर नष्ट करायला सुरुवात करतं, त्याला ऑटोइम्युन हिपॅटायटिस असं म्हटलं जातं. त्यामध्ये पण लिव्हर हे नष्ट होऊ म्हणजे त्याची कार्यक्षमता कमी होते आणि ते खराब होतं, त्याला लिव्हर सिरोसिस असं म्हटलं जातं. परंतु मग प्राथमिक स्वरूपात त्याची काही लक्षणं दिसायला सुरुवात होते का? म्हणजे केव्हा साधारण रुग्णांनी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे की आपल्याला इथपर्यंत या लेवलचा गंभीर आजार होऊ शकतो? बऱ्याच वेळेला काय होतं, लिव्हर पूर्णपणे खराब होईपर्यंत लक्षणं दिसतच नाही. हे खूप धोकादायक आजार आहे. एक किडनीचा आजार की किडनी पूर्ण खराब होईपर्यंत लोकांना कळतच नाही, पेशंटला पण कळत नाही आणि डॉक्टरना पण कळत नाही. तसाच लिव्हर हा आजार असा आहे, लिव्हर सिरोसिस हा आजार, की ज्याच्यामध्ये लिव्हर 70-80% खराब झाल्याशिवाय कळतच नाही की या पेशंटला लिव्हर सिरोसिस झालेला आहे. पण ज्या पेशंटमध्ये हिपॅटायटिस बी नावाचा आजार आहे, ज्याला कळालेलं की मला हिपॅटायटिस बीचं इन्फेक्शन आहे किंवा हिपॅटायटिस सीचं इन्फेक्शन आहे, किंवा जो पेशंट बरेच वर्ष म्हणजे क्रॉनिक अल्कोहोलिक आहे, दारू पित आहे, अशा माणसांनी लिव्हर फंक्शन टेस्ट आणि इतर तपासण्या ज्या आहेत म्हणजे सोनोग्राफी ऑफ ॲबडॉमेन अँड लिव्हर, MRI लिव्हर किंवा ARFI लिव्हर नावाची टेस्ट आहे, ह्या टेस्ट वारंवार करून घ्यायला पाहिजेत. जे त्याच्यातून आपल्याला कळू शकतं की या पेशंटचं लिव्हर खराब व्हायला लागलेलं आहे, त्याची सुरुवात आहे की मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेलं आहे. नक्की. परंतु पुढे जाऊन जर का अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागली तर मग इमिजिएटली डायग्नोस्टिक टेस्ट ज्या आहेत किंवा ज्या चाचण्या आहेत त्या कुठल्या कुठल्या करणं अपेक्षित? त्याच्यापूर्वी आपण लक्षणांकडे बोललेलं जास्त बरोबर, लक्षण आपण बोलूया. लिव्हर सिरोसिस एकदा झाला की काही लक्षणं दिसून येतात की जी लिव्हर सिरोसिस मध्येच कॉमन आहेत. त्यातलं महत्वाचं एक लक्षण आहे की हातापायाला आणि चेहऱ्याला सूज येणं, पोटाला सूज येणं, वारंवार उलट्या होणं, शरीराचा रंग बदलणं, शरीरावर काळ्या रंगाचे स्पॉट्स डाग येणं, अशा प्रकारची लक्षणं. आणि जर लिव्हर सिरोसिस मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर त्या पेशंटला कावीळ किंवा जॉन्डिस, ज्यामध्ये येलो एनिश ऑफ स्क्लेरा म्हणजे डोळे पिवळे होणं, जीभ पिवळी होणं, हातापायाची नखं पिवळी होणं, अशा प्रकारची लक्षणं. काही रुग्णांमध्ये हातापायाला किंवा शरीराला खाज उठणं, ही लक्षणं ही लिव्हर सिरोसिसची कॉमन लक्षणं आहेत. ही लक्षणं दिसल्यानंतर डायग्नोसिस करायला पाहिजे. आपण डायग्नोसिससाठी काही टेस्ट महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने लिव्हर फंक्शन टेस्ट, CBC आणि पोटाची सोनोग्राफी ह्या प्रायमरी टेस्ट आहेत. जर आपल्याला लक्षात आलं की हे डिरेंज्ड आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट डिरेंज्ड आहे, CBC डिरेंज्ड आहे, सोनोग्राफीमध्ये पाणी एकतर पोटात पाणी दिसतंय किंवा लिव्हरचा आकार खराब दिसतो किंवा नोड्युलर लिव्हर दिसतंय, तर अशा वेळेला लिव्हरची ARFI नावाची टेस्ट केली जाते. दॅट इज अ वन टाईप ऑफ सोनोग्राफी. या टेस्टमध्ये आपल्याला त्याचं डायग्नोसिस कळू शकतं. काही केसेसमध्ये लिव्हरचा MRI किंवा लिव्हरचा CT स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या आजारचं डायग्नोसिस कळू शकतं. त्या अनुषंगाने आपण उपचार पद्धती आणि आपल्याकडे जे पेशंट्स आहेत त्यांचे अनुभव या सगळ्या गोष्टींवरती ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहेत. परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी गीता मंदिराजवळ रेनॉल्ड शोरूम शेजारी कावला नाका कोल्हापूर. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा. कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833881.
9732 संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009 आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009। जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय। एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो। जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात। हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी। चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी। ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न योग या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण लिव्हर सिरोसिस या आजाराबाबत जाणून घेतोय आणि याच आजारासंदर्भातले एक रुग्ण संपतराव देशमुख यांचा आणि त्यांच्या नातेवाईकाचा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। संपतराव देशमुख वय 68 वर्षे, राहणार सातारा। यांना जून 2015 सतत पोट दुखणे, पोट फुगणे, अपचन, पाय सुजणे व पायाला जखमा होऊन त्यातून पाणी व पू येत होते। आमचं कुटुंब पूर्णपणे हादरले, या आजारातून बरे होते अशी अवस्था नव्हती। ज्या वेळेला निदान झालं की लिव्हर फार छोटंसं झालेलं आहे, लिव्हर काम देत नाही, त्यावेळेला आम्ही खूप घाबरलो। तज्ज्ञांना दाखविले असता तज्ज्ञांनी रिपोर्टनुसार त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्याचे निदान केले। त्यांचा आजार जास्त प्रमाणात वाढत होता, त्यांचे चालणे फिरणे बंद झाले होते, त्यांचे वजन खूप कमी झाले होते व ते खूप अशक्त झाले होते, ते सतत झोपूनच असत। रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरातील अमोनिया 184 इतक्या प्रमाणात वाढला होता। पण मुलांना आणि मुलीने निर्णय घेतला की आपण विजय कुमार मानेंची ट्रीटमेंट घेऊया, त्याप्रमाणे ते दोघांनी त्यांची भेट घेतली आणि विचारलं की हा आजार बरा होऊ शकतो का, तर त्यांनी सांगितलं की 100% फरक पडेल, पण वर्ष 2 वर्ष औषध घ्यावी लागते। जुलै 2015 त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले। औषधोपचार सुरू केल्यानंतर काही दिवसातच त्यांना फरक जाणवू लागला, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली। 3 महिन्यात चांगला फरक पडला, स्वतःहून ते चालू लागले, पोटावरची सूज कमी आली, पायावरची सूज कमी आली आणि पचनक्रियेत हळूहळू सुधारणा झाली। पहिली अवस्था अशी होती की त्यांना टॉयलेटला 10-12 वेळा जावं लागत, पण हळूहळू फरक पडत गेला आणि 5-6 महिन्यानंतर जेवण खाण सुधारलं आणि पायावरचे जे फोड होते ते फोड पूर्णपणे गेले, त्याचे उग्रण फक्त राहिले आणि आता ते व्यवस्थितपणे चालू शकतात। रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरातील अमोनियाचे प्रमाण 184 वरून 49 इतक्या प्रमाणात कमी झाले, त्यांचा अशक्तपणा कमी झाला व ते आता चालू फिरू शकतात, त्यांना आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। मॉडर्न होमिओपॅथीची औषधे घेणं अत्यंत सोपं आहे, आपण कधीही काम करत असलो तरी ती औषधं आपल्याला घेता येतात आणि त्या औषधाचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, तेव्हा आपल्याला काम करणं सोपं जातं। श्री देशमुख हे मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांमुळे कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत। अशा प्रकारचे जे आजार आहेत, मी माझ्या 2-4 मित्रांना असा सल्ला दिलेला आहे की तुम्ही अवश्य विजय कुमार माने मॉडर्न होमिओपॅथीची औषधं घ्या, पेशंटनी जर या मॉडर्न होमिओपॅथीची औषधं घेतली तर 100% आपल्याला जीवदान मिळते आणि आपलं आयुष्य आपल्याला आणखीन ज्यादा चांगल्या रीतीनं जगता येईल हे मी सांगू इच्छितो। 11 एप्रिल 2017 रिपोर्टनुसार त्यांचा आजार कमी झाला असून संपतराव देशमुख सध्या सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत। आत्ताच आपण जाणून घेतला अनुभव संपतराव देशमुख यांचा, कशा प्रकारे लिव्हर सिरोसिस त्यांना झाला होता आणि कशा प्रकारे त्या आजारातून हे संपूर्णपणे बरे झाले आहेत, ही संपूर्ण केस सरांनी कशा प्रकारे हँडल केली आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी, गीता मंदिराजवळ, रेनॉल्ड शोरूम शेजारी, कावला नाका, कोल्हापूर। समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा। कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर,
सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा। सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882। संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800121 8009। मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं। परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे। आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं। मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट। ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण संपतराव देशमुख यांचा अनुभव संपूर्णपणे ऐकला। त्यांना लिव्हर सिरोसिस या आजाराने ग्रासलं होतं। कशाप्रकारे ही संपूर्ण केस तुम्ही हँडल केली? मॉडर्न होमिओपॅथीच्या द्वारे कशाप्रकारे उपचार केले, काय सांगाल? या केसबद्दल आपण थोडी विस्ताराने माहिती घेऊ। संपतराव देशमुख हे जे पेशंट आपले आहेत, यांना 2015 लिव्हर सिरोसिस हा डायग्नोसिस झाला। त्यांची हिस्ट्री होती की आधी त्यांना ऍक्सिडेंट झालेला होता आणि ऍक्सिडेंट नंतर त्यांनी नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज, म्हणजे जी वेदनाशामक औषधं आहेत, ती वेदनाशामक औषधांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सेवन केलेलं होतं। त्यामुळं त्यांना 2015 लिव्हर सिरोसिसचा आजार डायग्नोसिस झाला। सुरुवातीला ज्यावेळेला आजार डायग्नोसिस झाला त्यावेळेला ते मुंबईमधल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले, त्यासाठी त्यावेळी त्यांना इडिओपॅथिक लिव्हर सिरोसिस असं डायग्नोसिस झालं, विथ पोर्टल हायपरटेन्शन, सेल्युलायटिस आणि इन्क्रीज इकोजेनिसिटी ऑफ बोथ किडनीज, म्हणजे दोन्ही किडनीवर पण दुष्परिणाम झालेला दिसून आला। 8/15 त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांचं बिलुरुबिन टोटल जे होतं ते 1.6 होतं, डायरेक्ट 1.1 होतं, एजीओटी 77, एजीपीटी 61, जीजीपीटी 125 आणि एएलपी अल्कलाईन फॉस्फेटेज 193। त्यावेळेला पेशंटला खूप झोप येत होती, त्यांना सारखं दिवसभर आणि रात्री पण झोप यायची, असं बडबडायचे आणि त्यातून असं कळा, त्यातूनच मग पुढे डायग्नोसिस झालं की त्यांना लिव्हर सिरोसिस आहे आणि ते कोमामध्ये जायची शक्यता ही डॉक्टरांनी व्यक्त केली होती, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी। 25/15 आपण त्यांना ट्रीटमेंट चालू केली। त्यानंतर जो पहिला रिपोर्ट काढला तो आपण 28/9/15 काढला, त्यामध्ये त्यांना आपली सगळी सुधारणा दिसून आली रिपोर्टमध्ये। त्यांचं हिमोग्लोबिन 12.5 झालं, प्लेटलेट ह्या 178,000 झाल्या, क्रिएटिन 1.1 वर कमी आलं, अमोनिया 49 म्हणजे कमी आला, बिलुरुबिन हे 0.7 झालं टोटल बिलुरुबिन, डायरेक्ट बिलुरुबिन 0.37 झालं, एजीपीटी 35, एजीओटी 42, अल्कलाइन फॉस्फेटेज 132, म्हणजे विदिन 3 मंथ्स, 3 महिन्याचा पिरियड आहे, 3 महिन्यामध्ये आपल्याला चांगली इम्प्रूव्हमेंट दिसून आली। झोप जी जास्त येत होती ती कमी झाली, असंबंध बडबड कमी झाली, पोटाला आणि पायाला जी सूज होती ती कमी झाली, अशा प्रकारे त्यांना डेव्हलपमेंट होत गेली। तर मग साधारण तुम्हाला कधी अंदाज आला की आता हा पेशंट पूर्णपणे बरा होण्याकडे निघालेला आहे? संपतराव देशमुख यांच्याविषयी आपण बोलत होतो, 17/5/16 त्यांचे जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट सगळे नॉर्मल आले, कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास नाही, ते पूर्णपणे बरे झालेत असं आपण रिपोर्टवरनं म्हणू शकतो। त्यांचा रेग्युलर फॉलोअप चालू आहे, पण त्यांची औषधं आपण बंद केलेली आहेत। औषधं बंद असताना सुद्धा सगळे रिपोर्ट आणि पेशंट हा स्वतः नॉर्मल आहे। की ज्या व्यक्तीला 2015 लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता मुंबईमधल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये आणि इमिजिएट लिव्हर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे असं सांगितलेलं होतं। कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये आता लिव्हर सिरोसिससारखा गंभीर आजार जर का आहे तर मग साधारण कुठल्या प्रकारचे सजेशन देता? आणि जर का तुम्ही जसं म्हणताय तसं की ट्रान्सप्लांटचा जर का सल्ला दिला तर तो कितपत आपल्याला पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरू शकतो, काय सांगाल? कन्व्हेन्शनल उपचार पद्धती म्हणजे ॲलोपॅथी उपचार पद्धतीच आहे लिव्हरच्या आजारामध्ये। त्या आजारामध्ये फक्त लक्षणं ट्रीट केली जातात ॲलोपॅथिक उपचार पद्धती, कन्व्हेन्शनल उपचार पद्धती म्हणून आपण, जसं पोटात पाणी झालं असेल तर ते पाणी काढून टाकलं जातं, काही वेळेला टिप्स नावाची सर्जरी केली जाते जर त्या व्हेन्समध्ये, पोर्टल व्हेनस सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असेल तर,
जर याच मुख्यतः उपचार आहेत आणि जर अमोनिया वाढला असेल तर तो अमोनिया कमी करण्यासाठी लॅक्झेटिव्ह दिले जातात. अशा प्रकारची सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ही कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये आहे की ज्या उपचारामुळे काय लिव्हर पुन्हा काम करत नाही त्याच्यासाठी ॲलोपॅथीमध्ये एकच सल्ला दिला जातो तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा. आणि ट्रान्सप्लांट करणं ही खूप खर्चिक गोष्ट आहे भारतामध्ये. आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतर पेशंट माझ्या माहितीप्रमाणे पेशंट पुरत जगायची पुन्हा नॉर्मल लाईफ मध्ये लाईफ जगण्याची शक्यता ही खूप कमी प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट पण खूप कमी आहे. आम्ही सगळ्या वेबसाईट सर्च केल्या, सगळ्या हॉस्पिटलची माहिती आम्ही घेतली, लोकांना विचारलं, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जनना विचारलं, भारतामध्ये कुठलेही लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन किंवा जगामध्ये की ट्रान्सप्लांट नंतर किती पेशंट जिवंत आहेत त्याचा सक्सेस रेट किती आहे याच्याविषयी कोणीही बोलताना दिसून येत नाही. बर माझ्या माहितीप्रमाणे आउट ऑफ 10 ट्रान्सप्लांट एकच पेशंट सक्सेसफुल होतो आणि तो सर्वाइव्ह होतो असं मला तरी वाटतं. मी आतापर्यंतच्या माझ्या अभ्यासावरून आणि जो काही डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरून मला वाटतं की अशा प्रकारे असावं. नक्की. तर मग त्या अनुषंगाने मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार नेमके कसे वेगळे ठरतात काय सांगाल? कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये एकतर सक्सेस रेट खूप कमी आहे आपण बघितलं. त्या ट्रान्सप्लांट नंतर पेशंटला सुद्धा कंटिन्युअस इम्युनिसप्रेसिव्ह औषधं खायला लागतात. भारतामध्ये साधारणपणे 35 लाख ते 65 लाख रुपये 70-80 लाख रुपयेपर्यंत सुद्धा त्याचा खर्च जातो. आणि इम्युनिसप्रेसंट जे आहेत ती आयुष्यभर खायला लागतात, उरलेलं आयुष्य त्याचा असेल ते, त्याचाच खर्च महिन्याला निदान 1 लाख ते 1.5 लाख रुपये आहे इम्युनिसप्रेसंट औषधांचा. म्हणजे हा प्रचंड खर्च करून पेशंट जगेल की नाही याची शाश्वती नाही आहे. हे झालं कन्व्हेन्शनल उपचार पद्धती. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये खर्च अतिशय कमी आहे. दुसरी गोष्ट ही ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आहे. आपण पेशंटला घरी राहून उपचार घ्यायचा सल्ला देतो. ओपीडी बेसिस ट्रीटमेंटमुळे पेशंटचे लक्षणं कमी व्हायला लागतात. जसं की मी सांगितलं की पोटातलं पाणी कमी होईल, कावीळ कमी होईल, हिमोग्लोबिन वाढेल, प्लेटलेट वाढतील, WBC नॉर्मल येतील, या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज व्हायला लागतात. त्यामुळे पेशंटचा खर्च कमी येतो. तो त्याच्या फॅमिलियल वातावरणामध्ये घरामध्ये राहून उपचार घेऊ शकतो. अंगाला पण इंजेक्शनची सुई पण लावत नाही. इंजेक्शनची सुई कधी लावायला लागेल? ज्यावेळेला रक्ताच्या तपासण्या करायच्या असतील त्यावेळेला. फक्त आपली औषधं ही ओरल घ्यायची आहेत म्हणजे ते सोपं आहेत. पेशंट त्याचं काम डेली रुटीन करू शकतो. पहिल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये तो कामाला लागतो. तर हे सगळे फायदेच फायदे आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही कालावधीनंतर वर्ष 1.5 वर्ष किंवा 2 वर्षाच्या उपचार पद्धतीमध्ये हळूहळू पहिल्या दुसऱ्या महिन्यापासून त्यामध्ये फरक दिसायला लागतो आणि सगळे रिपोर्ट हे नॉर्मलाइज व्हायला लागतात. किंबहुना ते नॉर्मल होतात. पेशंट पण नॉर्मल माणसासारखा लाईफ जगतो, अधिक रिपोर्ट पण सगळे नॉर्मल यायला लागतात. हा प्रचंड मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराचा पेशंटला, त्याच्या नातेवाईकांना, सगळ्या बाबतीत मोठा फायदा होतो. मला वाटतं लिव्हर सिरोसिस हे आजार खूप मोठा आहे, गंभीर आहे आणि हा विषयही खूप मोठा आहे. तर आपण पुढच्या काही भागांमध्ये या विषयावरती बोलूया. सर, आज तुम्ही या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या विषयासह आरोग्याचं मॉडर्न युग या विशेष कार्यक्रमामध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. 2008 साली वडिलांना ब्रेन ट्यूमर झालेला होता, त्यामुळं वयाच्या मुळं त्यांचं ऑपरेशन पण शक्य नव्हतं. त्यामुळं काय करावं या चिंतेमध्ये मी होतो. तर मी एक मित्राच्या सल्ल्यानुसार मी डॉक्टरांच्याकडं गेलो. डॉक्टरांनी सर्व केस समजावून घेतली आणि तिने मला धीर दिला की आपण होमिओपॅथीमुळं हे सगळं आपण थांबवू शकतो. त्यानंतर गेली 5 वर्षे मी औषध घेत आहे, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. मॉडर्न होमिओपॅथी आणि डॉक्टर विजयकुमार माने यांची मी मनापासून आभार मानतो, कारण गेली 5 वर्ष तिने माझ्या वडिलांचं जे त्रास होते ते संपूर्णपणे आटोक्यात ठेवले आणि त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी, गीता मंदिराजवळ, रेनॉल्ड शोरूम शेजारी, कावला नाका, कोल्हापूर. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा: कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाईट www.modernhomeopathy.co.in. आमचा ईमेल आय डी आहे info@modernhomeopathy.co.in. मॉडर्न होमिओपॅथी 8009@gmail.com.